की असं कुठलं उदाहरण आहे का ते पहा. विधिमंडळाच्या कामकाजापेक्षा कोणतंही सरकारी कामकाज याला प्राथम्य नसतं असे चुकीचे पायंडे कृपा करून आपल्या विधिमंडळात आपल्या सभागृहामध्ये सार्वभौमत्वाला घाला घालणारे हे होता कामा नये नंबर एक. नंबर दोन, दीपक केसरकर साहेब जसं आता इथं चंद्रकांत दादा पाटील आपण सिनियर आहेत, बाकीचे मान्यवर आहेत, फक्त शाळांची वीज तोडली जाते असं नाही. पूर्वी मी अर्थमंत्री असताना ऊर्जा खातं, ग्रामविकास खातं, पाणी पुरवठा खातं, गुलाबरावजी आपल्यालाही आठवत असेल, आम्ही सगळ्यांना एकत्र बसवायचो आणि आदेश द्यायचो की कुठल्याही सार्वजनिक आरोग्य विभाग जो राजेश टोपे साहेबांच्याकडे होता की बाबा वीज थकली, विजेचं बिल थकलं तर तुम्ही कनेक्शन तोडू नका, शेवटी राज्य सरकारची बदनामी होती. तशा प्रकारे आपण कॅबिनेटला चंद्रकांत दादा पाटील की शाळांच्या वीज तोडणी किंवा ग्रामपंचायतीची वीज तोडणी, आता गुलाबराव पाटील पाणी पुरवठ्याच्या पण वीज तोडण्या चालू आहेत, त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची वीज तोडणी, उपजिल्हा रुग्णालयाची परवा वीज तोडणीचं लक्षात आणून दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, ताबडतोब त्यांनी एक तासात फोन केला आणि विजेचं कनेक्शन तिथं जोडलं गेलं. परंतु अध्यक्ष महोदय, प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये असतात असं नाही, सभागृह चालू असतं असं नाही, त्याच्यामुळं राज्यामध्ये प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायती, ग्रामीण पाणी पुरवठा योजना ह्या कुठल्याच सगळ्यात सार्वजनिक बाबी आहेत, जनतेशी जिव्हाळ्याच्या बाबी आहेत, इथल्या कुठल्याही वीज कनेक्शन तोडलं जाणार नाही अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकार घेईल का?